करवीर निवासिनी श्री अंबाबाईची नव्याने विकसित केलेल्या वेबसाईटमुळे जगभरातील भाविकांना घर बसल्या श्री अंबाबाईचं दर्शन घेता येत आहे. या ऑनलाईन दर्शनाला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलंय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाईची वेबसाईट नव्यानं विकसित करण्यात आली आहे. या वेबसाईटचा शुभारंभ महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. सुरुवातीला मनोरमा इन्फोटेकच्या संचालिका अश्विनी दानिगोंड यांनी वेबसाईटविषयी माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना प्रवेश देता येत नसल्यानं देवीच्या ऑनलाईन दर्शनासाठी वेबसाईटमध्ये प्राधान्यानं बदल करण्यात आल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं. या बदलांमुळे जगभरातील भाविकांना सहजपणे देवीचं ऑनलाईन दर्शन घेता येणार असून उत्सव काळात मंदिरात संपन्न होणारे धार्मिक सोहळे सुद्धा या माध्यमातून पाहता येणार आहेत. आज आपण सोशल मीडिया म्हणून डिजिटल इंडियाच्या पद्धतीनं डिजिटल टेम्पल महालक्ष्मी अंबाबाई मंदिर याच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ट्विटर अशा चॅनेलच्या माध्यमातून जगभर आपण या नवरात्र उत्सवाचे आणि देवीच्या धार्मिक पूजा अर्चाचे सर्व कार्यक्रम हे लाईव्ह आपण या ठिकाणी देणार आहोत. हे मनरेगाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ही लाईव्ह दर्शनाचं उद्घाटन आजच्या या वेळेला या ठिकाणी झालेलं आहे. देश आणि परदेशामध्ये या सर्व टेक्नॉलॉजीचं सर्वजण लाभ घेतील. वेबसाईट विकसित करणाऱ्या मनोरमा इन्फोटेकच्या संचालिका अश्विनी दानिगोंड यांच्यासह अवधूत भस्मे, शिवेंद्र सावंत आणि अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या पत्रकार बैठकीला देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य राजेंद्र जाधव, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार आदी उपस्थित होते.